कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प जी 24 तासचा. एनसीबीचा पंच प्रभाकर साहिलने काही बाबी समोर आणल्यानंतर आता आणखी एक पंच समोर आलेला आहे, शेखर कांबळेचं नाव आहे. एका अशाच प्रकरणामध्ये तो पंच झाला होता आणि आता एक वेगळीच बाब समोर येते. शेखर, नक्की तू कुठल्या प्रकरणामध्ये पंच झाला होता आणि आता काय परिस्थिती आहे त्याची? त्याचा केस नंबर आहे 80/21. ती आहे खारघरच्या नायजेरियनची केस. तर आम्ही खारघरला एका ड्रग्स पेडलरला पकडायला गेलो असता, जो ड्रग्स विकत होता पेडलर, तो तिथून त्या रात्री पळून गेला. पळून गेल्याच्या नंतर ना त्याचे काही जे ड्रग्स होते त्याच्या हातातले ते आमच्या हाती लागले, 4-5 ग्रॅम काय होते ते. आणि त्याच्यानंतर ना आम्ही ज्या किचनमध्ये गेलो, नायजेरियन किचन खारघर सेक्टर 12 होतं, हॉटेल आहे का ते? नाही नाही, एक रो हाऊस आहे, त्या रो हाऊस मध्येच ते नायजेरियन राहतात. तर तिथेच किचन होतं, ते सगळे नायजेरियन तिथे जमा झाले पार्टी करण्यासाठी ऍक्च्युली. तर त्या किचनमध्ये संध्याकाळी गेलो असतं तर ते जेव्हा दरवाजा वगैरे तोडला तर ते 50-60 नायजेरियन त्यातून बाहेर आले. ते सगळे अचानक सैरा वगैरे पळू लागले. तर त्यातले ह्यांनी दोन नायजेरियन पकडले. ते दोन्ही नायजेरियन गाडीत टाकून हे लोक घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर ना 3 दिवसानंतर ना जेव्हा मला फोन आला, 3 दिवसपर्यंत मला ह्यातलं काहीच माहित नाही. 3 दिवसानंतर ना मी जेव्हा ऑफिसला गेलो तेव्हा मला बोलले की कांबळे, मी सरांच्या कॅबिन मध्ये गेलो तर कांबळे, मला समीर वानखेडे सर, तर मला बोलले की सर कांबळे हे बोगस काम झालं म्हणून. तर मी बोललो सर जो नायजेरियन ड्रग्स विकत होता तो पळून गेला, त्यात माझी काय चुकी? एवढं मी बोललो त्यांना. तर मला बोलले ठीक आहे, बोगस काम केलंस तू, मला असे बोलले. तो हा नव्हताच. तर मी बोललो हा सर तो नव्हताच तो. त्याच्यानंतर ना मला बोलले जा कॅबिन मध्ये जाऊन सहाय्य कर. तर कॅबिन मध्ये गेलो तर त्यांनी मला ब्लँक पेपर दिले, 10-12 होते, आणि 10-12 पेपर वरती सहाय्या करायला लावलं. मी त्यांना विचारलं की सरांना की सर बोललं हे ब्लँक पेपर वरती सहाय्या, तर बोलले आम्ही पंचनामा लिहू, तू फक्त तुझं सहाय्य कर आणि तू जा, काय टेन्शन नको घेऊ. जेव्हा काल हा लेटर आलं एनसीबी अधिकाऱ्याचं जे अनोन नेम आहे ते मी वाचलं तेव्हा त्याच्यामध्ये हा केसचा जिकर होता. केसचा जिकर असल्यामुळे मी घाबरलो गेलो. उद्या मला कोर्टामध्ये विचारलं की ह्या केसच्या बद्दल त्यांनी 60 ग्रॅम MD दाखवली त्याच्यावरती रिकव्हरी. तर त्याच्याकडे काय भेटली नव्हती, 60 ग्रॅम वगैरे काहीच भेटले नव्हती. खारघर पोलीस स्टेशनवाले पण आलेले होते त्याच्यामध्ये, पण त्यांना काय माहिती नाही कारण ते वर नव्हते आले, ते खालीच होते. तू पत्राचा उल्लेख केला, कुठलं पत्र आणि काय होतं त्याच्यामध्ये? तू म्हटलं केसचा उल्लेख होता. ते पत्र काल तुमच्या माध्यमातूनच मला बघायला भेटलं. ते पत्र मी काल न्यूजमध्ये मोबाईलमध्ये जेव्हा बघितलं ते त्या पत्रामध्ये माझा केस नंबर होता 80/1 खारघरच्या नायजेरियनचा, त्याच्यावरती 60 ग्रॅम MD टाकून त्याला फसवण्यात आले. मग जेव्हा त्यांचाच माणूस जर खरं खरं सांगत असेल तर मला भीती वाटायला लागली. त्याच्यामुळे मी घाबरलो गेलो आणि मग मी त्यांना रात्री त्यांच्याशी माझ्याशी फोनवर चर्चा पण झाली. कोणाशी चर्चा? अनिल माने सर. तर ते मला काय बोलले की तू तू घाबरू नको, तू टेन्शन नको घेऊ, काय होणार नाही. ते जर तुला विचारलं तर तू कुणाला काय बोलू नको, तू एक उद्या ऑफिसला ये, आपण त्याच्यावरती बोलूया, तुला सांगतो काय करायचं ते. एवढंच ते मला बोलले आणि मी फोन ठेवून दिला. ऑफिसला गेलास? गेला नाही गेलो. ऑफिसला मी गेलोच नाही कारण की मला भीती वाटत होती म्हणून मी ऑफिसला गेलो नाही. मी माझ्या मित्रांकडून राय घेतली आणि त्यांनी मला हे सांगितलं की तू आता हे कर नाहीतर तुला पुढे प्रॉब्लेम होईल, त्यांच्याकडून मला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी हे केलेलं आहे. तू म्हणतोस की एनसीबीचे अधिकारी तुझ्या टच मध्ये होते, कोण कोण तुला फोन करायचे आणि कशासाठी फोन करायचे? कामासाठीच फोन करायचे. समीर वानखेडे सर सारखे फोन करायचे, मला नायजेरियन पाहिजे, म्हणजे नायजेरियन कोण ड्रग्स विकतो ते दे. नायजेरियन साठीच ते मला फोन करायचे. इंडियन साठी मला कधी त्यांनी ड्रग्स पेडलर साठी फोन नाही केला, फक्त नायजेरियन साठी. आणि तू आणखी कुठल्या प्रकरणात पंच झालायस? आणखी कुठल्या प्रकरणात पंच त्यांनी करून घेतलाय मला माहिती नाही. माझ्या फक्त ब्लँक पेपर वर सह्या घेतलेल्या, बस. मला बाकी माहिती नाही की त्यांनी मला कुठल्या प्रकरणात पंच केलं आणि काय केलं. ती एक केस मला माहिती होती, मी ते समोर येऊन बोललो. प्रभाकर साहिल नंतर आता शेखर कांबळे हा पंच समोर आलेला आणि त्याने या बाबी समोर आणल्यात की एनसीबीने त्याच्याकडनं 15-20 पेपरवरती सह्या घेतल्या होत्या, ब्लँक पेपरवरती सह्या घेतल्या होत्या. एका प्रकरणात तो पंच झाला होता, मात्र त्या पंचनाम्यातही काय होतं त्याला कल्पना नाही आणि उर्वरित प्रकरणात त्याला पंच केलाय का तेही माहीत नाही. त्यामुळे आता दुसरा पंच एनसीबीच्या कारवाईतला समोर आलाय, तोही काल एका एनसीबीच्या अधिकाऱ्याने निनावी पत्र जे समोर आणलं होतं त्या पत्रात त्या केसचा उल्लेख होता आणि त्यामुळेच हा घाबरल्यामुळे शेखर कांबळे आज माध्यमांसमोर आला. समित पवार सह दीपक बातुसे, जी 24 तास, मुंबई.
कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.